जयेश उतारे नाव महत्वाचं नाही, ही लढाई मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आहे. ही लढाई प्रस्थापित झुंडूशाही घराणेशाही पवारांची, त्याच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई, सर्वसामान्य मतदारांची लढाई, त्यांचं प्रतिनिधित्व जयेश उतारे करतोय. नाव जयेश उतारे या परंतु लढाई कुणा विरुद्ध आहे? पवारांच्या विरुद्ध. ही तुमची आमची लढाई आहे. लढाई छोटी नाहीये, लढाई मोठी आहे. पण लक्षात घ्या, आम्हाला वारसा आहे त्या रक्ताचा. मोगलांचं प्रचंड एवढं मोठं साम्राज्य देशातलं, कोणी मोगलांचे विरुद्ध बोलला की त्याची मान कापायची किंवा त्याला झाडाला मारून कापून लठास द्यायची अशी भीती असताना सुद्धा या पुरंदरने अनेक यवनांचा खात्मा केलाय. परवा बोलता बोलता त्या मला त्या राष्ट्रवादीचा कोण बापू भेगडे कोणतरी त्याने होत मारली. मुंबईला जाताना म्हणे मावळ मधून रस्ता जातो, मी बघू आता स्ट्रॅटेजी कशाला सांगू. पहिलं तर मस्ती केली माझ्या कुठचं तरी कार्यक्रम मावळ रस्त्या बापू विमानाने आणि त्याचबरोबर हा बापू इकडे वेगळ्या गेलेली धन नाही त्याला अनुषंग मुद्दा होत हेलिकॉप्टर झालं त्याला मी सांगितलं अरे बापू त्या अजित पवारने गोळीबार केला, शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, थंड रक्ताचे तुम्ही गप्प राहिला. हा पुरंदर आहे. मान कापल्यानंतर सुद्धा 500 यवन कापलेला हा पुरंदर आहे. कुणाशी बोलतोय? नादी लागायचं आणि ते शरद पवारांनाही माहितीये विजय शिवतारे काय आहे, अजित पवारांनाही माहितीये, तुम्हाला तेवढी जास्त कल्पना नाही. कधी कधी हवा करतात, अरे बापूंची तब्येत ठीक आहे, ठीक नाहीये. अरे बापूंची तब्येत ओपनार्ट सर्जरी होऊन 3 वेळा महिन्यात आठवड्यातून डायलिसिस करत बापू एवढा ठंडरीत आहे ना, या रावणाचं वध करण्यासाठी बापू दहशतवाद. मी आज टीव्हीला सुद्धा बातमी दिल्या, ग्रामीण टेररिझम, रुरल टेररिझम, ग्रामीण भागातला दहशतवाद ह्या पवारांनी केलेला संपूर्ण महाराष्ट्रात आणि इथे देखील. काय रे विजय बापूंचा कार्यकर्ता त्याचा उसच तोडायचा नाही. विकास सोसायटीतून तरी उलट उलट्या विचारायचा आपल्या. असं करतो काय ग्रामपंचायतला, त्याला कर्जच द्यायचं नाही, त्याला पाणी द्यायचं नाही, त्याचा एखादा थकला हप्ता बिप्ता थकला की त्याचा ट्रॅक्टर लगेच ओढून आणायचा. त्याची कोणाची चांगल्या माणसाची पतपिळी असेल तर तिथे DDR सांगून इन्क्वायरी लावायची, त्यांना जाम करून टाकायचं. अजितदादांनी केलेला पाप जर तेवढा विजय शिवतारे स्ट्रॉंग नसता तर श्रीनाथ पतसंस्था 45 वर्षांचा आभासी मेहनत शेवटच्या क्षणालाही पतपिळी काढली होती. ऑर्डर झाली प्रशासक नेमा, 6 वर्ष हवा आता निवडणूक लढू शकत नाही, 3 दिवशी फॉर्म भरायचे होते. याच उद्धव साहेबांना असं ठणकावलं, आबा होते गाडी पळत OSD वगैरे रस्त्यातून भेटले. कोणी गेलं होतं? अजित पवारांनी गेलं होतं बाळासाहेब पाटलांना सांगून. ही ग्रामीण दहशतवाद, हा रुरल टेररिझम, अख्ख्या महाराष्ट्राला आता हा शब्द माहीत पडेल जो राष्ट्रवादीने केलेला आहे, सर्व ठिकाणी केले. मी नेहमी सांगतो, सकाळी शेतकरी उठला, गायीची धार काढायला गेला तर गायीचं धार गायी कुठून कुठून या संस्था म्हणून संस्था म्हणून बोकळ म्हणून असेल. दूध द्यायला गेलं की डेअरी यांची, शाळेत पोराला घेऊन चालला की फटफटी येते, फटफटी ह्याच्याकडून घेतील, शाळा यांचीच, बँका यांच्याच,
70 वर्षात स्वतः काय केलं नाही, परंतु एक घुसले कमिशन सरकार कुणी बनवतात, घुसले सगळ्या ठिकाणी काही केलं नाही घुसले. आणि म्हणून ही घुसखोरी मी सांगतोय, ईस्ट इंडिया कंपनी परत गेली लंडनला आणि महाराष्ट्रात ही पवार कंपनी घुसली, डिवाइड अँड रूल करत फरक फोडली आणि म्हणून आता त्यांचा पापाचा गडा भरलाय. कुणीही सांगत असेल की मी शरद पवारांची मदत करतो, दोघेही तेवढेच, एक राक्षस एक ब्रह्म राक्षस, दोघांचा खात्मा करायचा आपल्याला काय खायचं नव्हतं. कुठे म्हणेल अरे बापा तुमची विधानसभा सेव्ह करून घ्या, तुम्ही आणखी काय करायचं घ्या, अजित पवारांचा शब्द घ्या, अजित पवार तुमच्यासाठी निवडून आणण्यासाठी शब्द घेतील. अरे माझ्या पाठीमध्ये एवढी मोठी जनता आहे, मला काय करायचं तुमच्या नेत्याचं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अपक्ष लढतात, राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अपक्ष लढतात, येतात ना निवडून. आमच्या ते बच्चू कडून येतात ना निवडून. लोकांबरोबर राहिलं, लोकांसाठी लढलं, स्वार्थ काही नाही, तर लोक तुमच्यावर राहतील आणि लोकशाहीमध्ये कसली विधी मागायची काल. म्हणून मित्र हो, एवढंच आपल्याला एवढ्यासाठी सांगतो, प्रचंड अन्याय केले त्यांनी. बापूसाहेब पेरे हे चा नेता, आता सगळी शेवटी दोन दोन पोरांची लेखपाल, पण अजूनही सगळ्या महाराष्ट्रभर जे आज 10 दिवस चाललंय त्याच्यामधून पुन्हा सगळी शेवटी त्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आपल्या पाठीमागे राहणार हे चित्र पुन्हा तसंच मला दिसत. आणि म्हणून गावागावातून आज संभ्रम काय करते राष्ट्रवादी, एकच संभ्रम करते. पहिलं अजित पवारांवर खूप खुन्नस आहे बापूंचे, यायच आणि म्हणून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शुकारे उभे. समाज बोलतो आपण थांबलं नाही पाहिजे, संधी बोलतो गैरसमज असा केला जातो राष्ट्रपतीकडून की वैयक्तिक पूर्ण सोडून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शिवतारे उभे आहेत. आणि काही ठिकाणी तर असा प्रचार केला जातोय की विजय शिवतारे म्हणजे शरद पवारांच्या हस्तक झाले. ठीक आहे, सुनील तटकरे परवा बोलले की विजय शिवतारे जी स्क्रिप्ट वाचतात ती कोणी लिहिली आहे, आता त्याला मी सांगितलं काय सांगायचं ते सांगितलं. अशा प्रकारचा नालायकपणा पुरंदरची माती आणि करेचं पाणी कधीच करणार नाही. मित्र बाबांनी सगळी माहिती दिली, मी तुम्हाला फक्त एक आठवण करून देऊ इच्छितो. 2009 निवडणुकीमध्ये कुठच्या भविष्यवक्त्यांनी सांगितलं होतं की विजय बापू शिवतारे जिंकू शकतो? नाही ना. अगदी प्रवेशाला आपण मुंबईला गेलो तेव्हापासून जी सुरुवात झाली ती निवडणूक जिंकून रिझल्ट लागेपर्यंत 22 ऑक्टोबर पर्यंत प्रचंड लढाई उत्साह जो त्यावेळेस होता आणि ती आपण निवडणूक जिंकली. मी तुम्हाला सांगतो आजचं हे चित्र पाहून आणि गावागाव मी फिरतोय 100% विजय. जिंकणार लक्षात घ्या.